पाहत आहात केएस न्यूज। आजची बातमी उद्याचा बदल असेल। एसटी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आणखीन 15 दिवसाची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितली आहे। सध्या कोर्टात एसटी प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती। सरकारकडून एसटीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली नसल्याची माहिती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाला दिली आहे। दोन्ही बाजूची मागणी ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने या प्रकरणावर येत्या 5 एप्रिल रोजी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं। न्यायालयाला सांगितलं कारण ही जी दलील होती ती सरकार पक्षाची होती म्हणजे महामंडळाची होती। आम्ही सांगितलं ज्या दिवशी गुजरले शरद पवारांच्या ह्याच्यात ते गुजरले तिथपर्यंत संप होता। आम्ही न्यायालयाला सांगितलं भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19 पूर्ण आनंद घेत आहेत कष्टकरी जे की दुखवट्यामध्ये आहेत त्यावर माननीय न्यायालयाने कोणती सुद्धा ॲडवर्स टिप्पणी केलेली नाही। न्यायालयाला आम्ही सांगितलं की न्यायालय जर रागावल्यासारखं झालं तर आणखीन आत्महत्या वाढतील म्हणून न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं। आम्ही कष्टकऱ्यांच्या मृत्यू लक्षात घेता आणि सरकारला माननीय न्यायालयाने शब्द काय वापरले ते ऐका। सरकारला न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सम ह्युमॅनिटेरियन टच म्हणजे थोडी माणुसकी शिल्लक ठेवून तुम्ही ह्या आत्महत्या आणि या कष्टकऱ्यांच्या बाबतीत विचार करा। तेव्हा जे घेऊन आले होते एक पळकाडूपणा वेळकाडूपणा ते सुद्धा त्यांना म्हणजे 15 तारीख पाहिजेत होती ती सुद्धा आम्ही पहिल्या आठवड्यात आणून ठेवली। आणि दुसरं ते संप म्हणत होते त्यांना संप त्याच्यामध्ये आणायचा होता ऑर्डरमध्ये तो संपसुद्धा ऑर्डरमध्ये आला नाही। तो दुखवटाच राहिला आणि दुखवटाच राहील। संविधान शिंकेल विलीनीकरण होईल याच्यामध्ये आम्हाला तीळ मात्र शंका नाही।